नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. म्हणजे नमस्कार, आज आपला विषय आहे हरभरा जातींचे वैशिष्ट्य आणि लागवड किंवा पेरणी पद्धत. हरभरा हे एक रबीमधलं महत्त्वाचं पीक आहे, ज्याला आपण तुलनात्मक जर पाहिलं गव्हासोबत जर तुलना केली तर कमी पाणी लागते, कमी खर्च लागते गव्हापेक्षा, आणि जर भाव म्हणजे योग्य भाव असेल तर आपल्याला एकरी नफा या पिकामध्ये चांगला राहतो. तर हरभऱ्याचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला जमिनीची निवड, हरभरा कोणत्या जमिनीत पेरावा किंवा कोणत्या जमिनीत पेरू नये. जर पाहिलं आपण असं तर हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम भारी किंवा भारी जमीनच योग्य असते, हलक्या जमिनीत हरभऱ्याची पेरण्याची शिफारस केलेली नाही. आता याचं कारणही तुम्हाला सांगतो, कारण हलक्या जमिनीमध्ये पाण्याचा ताण पडला तर आपण पाणी देऊ, पाणी दिलं की हरभरा वाढेल, परत फुलं आल्यानंतर जर आपण पाणी देत राहिलो तर फुलगळ होईल आणि हरभरा खूप जास्त वाढेल आणि त्याला तो माजावर जाईल किंवा जास्त वाढेल, फक्त त्याला घाटे कमी लागतील. त्यामुळं हलक्या जमिनीत हरभरा पेरण्याची शिफारस नाही. तसंच तुमचा जे चोपन जमीन आहे किंवा निचरा कमी होणारी जमीन आहे अशा जमिनीमध्ये सुद्धा हरभऱ्याच्या पेरणीची शिफारस नाही आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर अशा जमिनीत हरभरा, म्हणजे आपल्याला काही पर्यायच नाही, आपल्याकडे जी काही जमीन आहे ही पानबसन किंवा चोपन जमिनीच आहे आणि दुसरा उपाय नसल्यामुळे तिथे जर हरभऱ्याचा पेरायचा असेल तर मग तिथे आपल्याला BPF पद्धतीनंच हरभरा पेरू शकतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर आपण पेरणीचा कालावधी जर पाहिला तर तसं पाहिलं तर जो कोरडवचा हरभरा आहे आपला हा ऑक्टोबरच्या पहिल्या 15 वाड्यात, पण आता मागच्या 2-3 वर्षात जर आपण विचार केला तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही पाऊसच राहतोय बहुतांश. मागच्या वर्षी होतं, यावर्षीसुद्धा आहे, त्याच्या मागच्या वर्षीसुद्धा होता. त्यामुळं पहिला 15 वाडाच नाही तर आपल्याला समजा पाऊस बंद झाल्यानंतर जमिनीचा ओलावा पाहून शेत तयार करून मग आपण तिथे आपण योग्य ओलावा असताना कोरडवची पेरणी लवकरात लवकर करू शकतो. आपली शास्त्रोक्त जी शिफारस आहे ती पहिला 15 वाड्याची शिफारस आहे. आणि जो बागायती हरभरा आहे तो आपण ऑक्टोबरच्या 2-ऱ्या आठवड्यात पेरला तर त्याचं उत्पादन चांगलं येतं हा सुद्धा अनुभव आहे 2-ऱ्या आठवड्यामध्ये. तसं आपण हरभऱ्याची पेरणी 15 नोव्हेंबरपर्यंत सुद्धा करू शकतो, पण जर ऑक्टोबरच्या 2-ऱ्या आठवड्यात आपण बागायती हरभऱ्याची किंवा जिथे प्रोडक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकतो, 1 किंवा 2 पाणी देऊ शकतो अशा ठिकाणी ऑक्टोबरच्या 2-ऱ्या आठवड्यात जर पेरणी केली तर तिथं उत्पादन चांगलं येतं. आणि उशिरात उशिरापर्यंत आपण 15 नोव्हेंबरपर्यंत सुद्धा हरभऱ्याची पेरणी करू शकतो. काही शेतकरी त्याच्या पुढेही जातात पण मी तशी शिफारस करणार नाही, कारण जर आपण जसं जेवढं लेट होऊ तेवढं मग उत्पादनामध्ये थोडी घट येते. तर आता जमिनीची मशागत याबद्दल आपण पाहूया. सगळ्यात पहिले आपल्याला जसं ज्या पद्धतीनं हे खरीपाचं पीक निघाल्यानंतर काही शेतकरी तुमचं पंजीपास मारून घेतात, काही फनाटून घेतात, काही शेतकरी डायरेक्ट रोटावेटर त्यात घालतात, काही आडवी उभी नांगरणी बळीराम नांगरणी करतात. तर यापैकी कशाही पद्धतीनं आपण मशागत करावी. जर आपली जमीन सुपीक असेल, हरभऱ्याची वाढ आहे तिथे भरपूर होत असेल, तर मग जेव्हा मशागत करतो आपण तेव्हाच 1-2 बॅग सुपर फॉस्फेट आपण तिथून फेकू देऊ शकतो. आणि त्यासोबत आपण रायझरजी 1-5 ते 10 किलो रायझरजी आणि ट्रायको बूस्ट, आपलं ट्रायकोडर्माजे, ते या सुपर फॉस्फेटमध्येही मिसळून आपण मशागत करताना किंवा करण्यापूर्वीच फेकून देऊन नंतर मशागत केली तरी चालेल. त्यानंतर कोरडव जर असेल तर थोडं मशागत करताना आपण पाणी मुरेल जास्तीत जास्त असं थोडीशी उताराला आडवी जर मशागत केली तर पाणी जास्त तिथं मुरू शकते. आणि जर आता आपण सोयाबीनचं शेत आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीनच्या शेतात मोठ्या प्रमाणात तण आहे, गवत आहे किंवा अजून कुठले तण आहेत, 2 तणनाशक तुम्ही सोयाबीनमध्ये फवारू शकता, म्हणजे कापणी केल्यानंतर किंवा कापणी करायच्या आधीसुद्धा तुम्ही तणनाशक तिथं फवारू शकता. गवतवर्गीय तण जसं हराळ आहे, लहू आहे किंवा शिप्रूट आहे अशा तणांसाठी आपल्याला ग्लायफोसेट वापरावं लागेल. आणि जर फक्त शेत तयार करायला अडचण होते आणि असेच तणं जे आहेत ते मारायचे, पानं जाळायचे फक्त थोडक्यात म्हणजे, तर मग तुम्ही तिथं पारॅकॉट डायक्लोराईड म्हणजे ग्रामोक्झोन हे सुद्धा तिथं मारू शकता.
त्यांना 24 तासात तुमची पानं जळून जातील आणि लवकर मशागत करायला शेत तयार होईल. आपण ग्लायफोसेट जर मारलं तर त्याला मशागत करण्यासाठी आपल्याला साधारणतः 15 ते 20 दिवसाचं आपल्याला थांबावं लागेल, वेटिंग पिरियड तिथे थांबावं लागेल आणि त्यानंतर मशागत करू शकतो. मग तणं कोणते त्यानुसार तणनाशक कोणतं मारायचं असं आपण ते व्यवस्थापन करू शकतो. मशागत करण्यासाठी तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता पेरणीचं अंतर हा एक अत्यंत महत्त्वाचा हरभऱ्याच्या पेरणीमध्ये महत्त्वाचा विषय आहे. विद्यापीठांची शिफारस, जुनी शिफारस आहे, ते म्हणतात 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरवर हरभऱ्याची पेरणी करू शकतो. 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट म्हणजे आपला 12 इंचाचा सावा. पण त्या पूर्वी जी शिफारस करत होते त्या जाती कमी वाढणाऱ्या होत्या, गावरान जाती होत्या. आणि आता मला तरी माझं वैयक्तिक मत आहे, मी विद्यापीठाला चॅलेंज कधी करत नाही कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होतं तर तिथे, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की पूर्वीच्या जातींसाठी ते 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटाचा सावा जो आहे, 2 ओळीतलं अंतर 1 फूट ठीक होतं. किंवा आता कोरडवाहू आणि मध्यम जमीन असेल तरीसुद्धा अशासाठी 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर हे योग्य अंतर आहे असं म्हणायला हरकत नाही. पण जर आपली जमीन सुपीक असेल किंवा आपण बागायतीमध्ये जात असाल तर मग 30 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर हे आपल्याला योग्य ठरणार नाही, इथं आपल्याला अंतर वाढवावं लागेल. तर मग अंतर आपल्याला, आता मी तुम्हाला 3-4 पर्याय सांगतो. लागवडीचं अंतर तुम्ही जेवढं मोठं ठेवाल तेवढ्या फांद्या जास्त येतात, तिथं झाडाची संख्या योग्य राखणंसुद्धा महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी आपल्याला योग्य अंतर आपल्या जमिनीमध्ये, असा कोणता थंब रूल नाही आहे की सगळ्यांनी 2 फुटावर पेरणी करावी किंवा सगळ्यांनी 3 फुटावर पेरणी करावं असं नसतं. आपली जमीन कशी आहे, आपल्या जमिनीत सुपीकता किती आहे, आपण खत कोणतं देणार, आपण जात कोणती पेरणार, आपल्या जमिनीमध्ये हरभऱ्याची वाढ किती होते, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला पेरणीचं अंतर ठरवावं लागेल. असा काही थंब रूल नसतो की हे अंतर ठेवा, हे पॅटर्न आणि ही पद्धत, असं नाही. जसं विद्यापीठाची शिफारस आहे 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर, मग हे कोणासाठी योग्य आहे की जे जो कोरडवाहूचा शेतकरी आहे तिथं हरभराही जास्त वाढत नाही, सुपीकही जमीन नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ते ठीक आहे. पण थोडंसं जरी जमीन चांगली असेल, थोडंसं हरभऱ्याची वाढ चांगली होत असेल, मग तिथं 45 सेंटीमीटर 2 ओळीतलं जे अंतर आहे ते 45 म्हणजे 1.5 फुटाचा सावा, म्हणजे 18 बोटाचा किंवा 18 इंचाचा सावा जो आहे तो आपल्याला तिथं ठेवावा लागेल. मग 18 इंचाचा सावा ठेवून तुम्ही 10 सेंटीमीटरवर 1-1 झाड येईल असं, म्हणजे 1-1 बी पडेल या पद्धतीनं पेरणी करू शकता. किंवा 15 सेंटीमीटरपर्यंतसुद्धा म्हणजे 1.5 फूट बाय 1/2 फूट या पद्धतीनं टोबन करू शकता, टोबीव करू शकता, किंवा पेरणी करताना थोडासा पतला पेरला तर 45 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर असं होऊ शकतं. त्यानंतर जिथं जमीन सुपीक आहे, वाढ जास्त होते, हरभऱ्याची दाटणी होते, तिथे तुम्ही 60 सेंटीमीटरवरसुद्धा पेरणी करू शकता. 2 ओळीतलं अंतर जे आहे हे 2 फुटाचंसुद्धा ठेवू शकता, म्हणजे 24 इंचाचा सावा आणि 10-10 सेंटीमीटरवर आपण पेरणीचं अंतर जे आहे, 2 बियातलं अंतर 10 सेंटीमीटर किंवा 2 झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर असंसुद्धा. जिथं बऱ्याच ठिकाणी काळ्या जमिनी, कसदार जमिनी आहे, सुपीक जमिनी आहे आणि हरभरा तिथं दरवर्षी दाटतो, नेहमी दाटतो, मग अशा शेतकऱ्यांनी सावा जो आहे 2 ओळीतलं अंतर जे ते 2 फुटही ठेवायला हरकत नाही. आणि 2 झाडातलं अंतर जे हे साधारणतः 10 सेंटीमीटर. आता जातीबद्दल फक्त एकच आहे जी मेकॅनिकल हार्वेस्टिंगची जात आहे, तर त्या जातीसाठी अंतर तुम्हाला जास्तच ठेवावं लागेल, तिथं कॉम्पॅक्ट अंतर जमणार नाही. मशीननं काढायची जी जात आहे, फुले विक्रांत आपलं विक्रम, तर तिच्यासाठी सावा जास्तच ठेवावा लागतो. तर या पद्धतीनं आता आपण अजून पुढे जर गेलो की अजून आपण बघा, शेतकरी हा स्वतः प्रयोगशील झाल्याशिवाय त्याला पूर्ण आपल्या शेतीचं व्यवस्थापन, परफेक्ट नियोजन ज्याला म्हणतो आपण, ते कोणी सांगू शकत नाही. आपल्याला स्वतःला प्रयोगशील व्हावं लागेल. त्यामुळं मी असं म्हणेल की बा आपल्याला हे 1 फूट 2 ओळीतलं अंतर 1 फूट ठेवायचं, 1.5 ठेवायचं का 2 फूट ठेवायचं हे आपण एकदा फायनल करा. पण याच्यामध्ये अजून याच्यासोबतच आपण प्रयोग करावा अशी माझी इच्छा आहे सगळ्या शेतकऱ्यांनी. आपण समजा हे तर 1.5 फुटापर्यंत 1 फूट किंवा 2 फूट हे कोरडवसाठी ठीक आहे, बागायतीसाठी 1.5 फूट किंवा 2 फूट आहे,
आणि बागायतीमध्ये अजून दोन तीन प्रयोग करायला आपल्याला हरकत नाही। त्यातले प्रयोग म्हणजे तुम्ही काही दोन ओळी 2.5 फुटावर पेरून पहा किंवा लावून पहा किंवा लागवड करा, त्यानंतर सरीवर आंब्याचा अवलंब करून पहा, दोन तीन सऱ्या पाडा, 3 फुटाची सरी पाडा, त्याच्यावर एकच लाईन लावा, त्या दुसऱ्या सरीमध्ये 3 फुटाच्या सरीवर दोन्ही बाजूनं हरभरा लावून पहा, असे वेगवेगळे प्रयोग जे आहेत टोकन पद्धतीनं करून पहा। 60 सेंटीमीटर म्हणजे 2 फूट बाय 10 सेंटीमीटर एक तर पेरणीनं करू शकतो किंवा टोकन नाही करू शकतो, किंवा 75 म्हणजे 2.5 फुटाचं हे ठेवून पहा, अंतर दोन ओळीतलं अंतर 2.5 फूट ठेवून पहा। काही शेतकऱ्यांनी म्हणजे आपण दोन दोन ओळीच करून पाहायचे प्रयोग, 3 फुटाचंसुद्धा अंतर ठेवून पहा, त्यात आपल्या जमिनीमध्ये काय सूट होतं, म्हणजे हे आपल्याला प्रयोग करून आपल्या जमिनीसाठी योग्य अंतर कोणतं अजून राहील, परफेक्ट अंतर कोणतं राहील, याचे प्रयोग आपण या पद्धतीनं करू शकता। जनरल जे लावायचं 10 एकर हरभरा करायचा तर 9.5 एकर हरभरा जो आपण जे अंतर सूट आहे आपल्याला त्या पद्धतीनं करा, आणि 1/2 एकरात किंवा 10 गुंठ्यात हे वेगवेगळे प्रयोग करून पहा, कारण या प्रयोग केल्याशिवाय आपल्याला परफेक्ट आपलं अंतर काय ठेवायचं, प्रत्येक कारण प्रत्येकाची जमीन जमिनीबद्दल मी असा एक थंबरूल नाही देऊ शकत की याच अंतरानं पेरा, आणि एकदा तुम्हाला तुमचं माहिती झाली की नाही या माझ्या जमिनीमध्ये या अंतरावर हे योग्य होते, तर त्यानंतर मग तुम्ही तसं करू शकता। काहीतरी कोणाचं जरी पाहिलं नाही तर कोणाचा तरी व्हिडिओ पाहिला त्याच्यावरून आपण ठरवायचं नाही, आपण आपल्या शेताला काय पाहिजे, आपल्या जमिनीला काय पाहिजे, आपण मशागत कशा पद्धतीने करतो, वान कोणतं लावतो, यानुसार मग आपण हे किंवा 4 फुटाचं ड्रीप असेल, बऱ्याच शेतकऱ्यांकडे ठिबकची व्यवस्था आहे, तर मग या ठिबकच्या नळीच्या दोन्ही बाजूनं एक 8 ते 10 इंचावर तुम्ही दोन लाईन म्हणजे नळीच्या दोन्ही बाजूनं 8-8 इंचावर किंवा 10-10 इंचावर हरभरा टोबी करू शकता। 4 फुटाची असेल, 5 फुटाची असेल तर मग नळीच्या दोन्ही बाजूनं 1-1 फुटावर सुद्धा तुम्ही तिथं लागवड करू शकता टोबीओ, या पद्धतीनं करू शकता। BPF पद्धत ही सुद्धा एक मी आपल्याला सोयाबीनच्या वेळेस सांगितलं होतं, हरभरा सुद्धा हा वॉटर लॉगिंग कंडिशनला सेन्सिटिव्ह पीक आहे। जे पिकं वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे जास्त पाणी ज्या पिकांना जमत नाही तर अशा पिकांसाठी BPF पद्धत खूप चांगली पद्धत आहे। BPF म्हणजे ब्रॉड बेड फरो, उंच वरंबा सरी पद्धत, म्हणजे आपण साधारणतः 4 ओळी पेरायच्या आणि 1 ओळ रिकामी सोडायची, किंवा 5 ओळी पेरायच्या किंवा लागवड करायची आणि 1 ओळ रिकामी सोडायची। आपण हे BPF पेरणी यंत्र असतं ट्रॅक्टर माउंटेड त्यांना पेरू शकतो, किंवा आपण जे पेरणी यंत्र आहे साधं ट्रॅक्टरचं त्याचे शेवटचे 2 फणं जे आहेत त्याला फाळ लावून सरी पडल असं जर व्यवस्था केली तर साध्या पेरणी यंत्राला सुद्धा BPF आपण कन्वर्ट करू शकतो, किंवा आपण बैल पेरणीमध्ये सुद्धा जे 3 फणाचं आपलं तिफन आहे याला आपण एक तिफन पेरली दुसरे येताना मधलं तास जर रिकामं सोडलं तर 4 तासानंतर 1 तास रिकामं सोडू शकतो। या पद्धतीनं आणि तिथं जे रिकामं तास सोडलं तिथं सरी पाडायची खोल। आता हे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये केलं या शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा झाला, आणि हरभऱ्यामध्ये सुद्धा असा फायदा होऊ शकतो BPF पद्धतीचा। तर मी मागच्या वर्षीसुद्धा मी विनंती केली होती शेतकऱ्यांना की काहीतरी BPF करून पहा, कारण याचे फायदे काय आहे, आपण पाणी देतो आहे समजा बागायती हरभरा आहे, जर पाणी जास्त त्या BPF होत नाही कारण ते वरंब्यावर येते उंच, जास्त पाणी झालेलं सऱ्यामध्ये वाहून जातं, त्यानंतर तुम्हाला स्प्रिंकलरचे सेट अंथरायचे तिथं ते वापरू शकता, तुम्हाला फवारा करायला तिथे 1 तास मोकळा असल्यामुळं तुम्हाला सहज तिथं फवारणी करू शकता, जास्त पाणी झालं तर ते वाहून जाईल, किंवा सरीद्वारे तुम्ही पाणी देऊ शकता, पूर्ण वरंब्याला पाणी सरीद्वारे देऊ शकता, तर ही BPF पद्धतसुद्धा आपल्याला खूप फायद्याची आहे, या पद्धतीनंसुद्धा करू शकता। यानुसार हरभऱ्याचं पेरणीचं अंतर जे हे आपण आपल्या जमिनीनुसार ठरवायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काही प्रयोगसुद्धा काही क्षेत्रासाठी प्रयोग करून पाहिजे जेणेकरून यावर्षी केलेल्या प्रयोगाचा फायदा आपल्याला पुढच्या वर्षी योग्य अंतर कसं ठेवायचं त्यासाठी होईल। त्यानंतर हरभऱ्याची बीज प्रक्रिया, आता हरभऱ्याच्या बीज प्रक्रियेमध्ये मी नेहमी सांगतो बीज प्रक्रिया ही कुठली असो अत्यंत महत्त्वाची असते, याचं कारण की बघा आपल्याला जसं मी म्हणतो दो बूंद जिंदगी के, म्हणजे जसं
हे आपल्या लहान मुलांसाठी लागू होते, तेच आपण पिकांसाठी सुद्धा लागू होते। कारण जसं लस देतो आपण लहान बाळाला की भविष्यात येणारे काही रोग जे आहेत ते त्याला होऊ नये त्यासाठी लसीकरण केले जातं। काही काही रोग आपण त्या लसीकरणातून टाळू शकतो। तसंच भविष्यात येणारे काही रोग किंवा किडीचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर बीज प्रक्रिया जर केली तर कमी खर्चात होईल, कमी पैशात होईल आणि पुढे येणारे काही रोग किंवा काही किडीला आपण टाळू शकतो। कीड किंवा रोग आल्यानंतर नुकसान केल्यानंतर नियंत्रण करायचं म्हटलं तर नुकसान झालेलं राहतं, नियंत्रणासाठी खर्च जास्त लागतो, मनस्ताप होतो। त्याऐवजी जे आपल्याला संभाव्य कीड किंवा रोग आहे असं आपण आधीच जर केलं तर कमी खर्चात होतं, नुकसान टाळलं जाऊ शकतं, मनस्ताप होणार नाही। त्यासाठी आता हरभऱ्याला बीज प्रक्रियेमध्ये आपण काय काय करू शकतो तर बघा, हरभऱ्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय आहे, मर रोग, उबळणे। हरभरा उबळतो तर आता उबळतो का, जमिनीमध्ये फ्युजियारियम नावाची बुरशी आहे, मूळ कुजवते ती, मूळ सडते आणि जसं जी तुरीमध्ये आहे फ्युजियारियम विल्ट हा रोग, तोच हरभऱ्यामध्ये सुद्धा आहे। तर ती जमिनीतली बुरशी मुळांना कुजवते आणि मूळ कुजल्यामुळं झाडं मरतात। तर या बुरशीला रोखण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत, एक तर रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया किंवा जैविक बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोडर्मा याची बीज प्रक्रिया, किंवा दोन्हीसुद्धा आपण दोन्ही बीज प्रक्रियासुद्धा करू शकतो मर रोग टाळण्यासाठी। आता बरेच शेतकरी हे काही करत नाही, बीज प्रक्रिया करत नाही आणि मग मर रोग आला, झाडं मरायला लागले की मग काय फवारू। अहो रोग तुमचा खाली आहे, मुळं खाली आहे जमिनीच्या आत, ते कुजत आहेत, वरतून फवारून फार फायदा होत नाही, तरी आम्हाला समाधानासाठी काहीतरी सांगावं लागतं, पण त्याचा 25% फायदा होईल। पण तुम्ही जर बीज प्रक्रिया केली तर त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो। तर आता हे झालं रोगासंदर्भात, फ्युजियारियम विल्ट मर रोग जो आहे तो। आता कीड, किडीमध्ये हरभऱ्यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे, अकोला आहे, अमरावती आहे, या जिल्ह्यांमध्ये त्यातल्या त्यात सातपुड्याचा पायथा जो आहे, पलीकडचा जो भाग आहे, खारपान पट्टा जो आहे, इथे कटवर्म ज्याला म्हणतात, कटवर्म म्हणजे हरभरं पेरल्यानंतर उगवलं एक 2-3 इंचाचं झालं की त्याला बुडापासून कट करते, त्याचा खोड कतरते, कत्री म्हणतात कोणी, मशा म्हणते कोणी, असे वेगवेगळे नावं आहे त्याला, म्हणजे ते खोड कापलं जातं। तर असं कटवर्म ज्या भागात आहे किंवा मागच्या वर्षी पुसद यवतमाळ जिल्ह्यात पुसद भागामध्ये कुठं उमरखेडमध्ये जिथं अर्धवट कुजलेलं, आता सोयाबीन काढलं आहे तुम्ही, अर्धवट कुजलेलं सोयाबीन आहे, काढ तिथं पडलेलं आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा कटवर्म लागू शकते। तर ह्या कटवर्मचं वैशिष्ट्य काय, ही नॉक्टर्नल आहे, म्हणजे दिवसभर तुमची जमिनीत राहते आणि रात्री बाहेर येते आणि कट करते। मग याला तुम्ही वरतून काही जरी फवारलं तर त्याचा फारसा फायदा होत नाही, त्यामुळं याला जर आपण बीज प्रक्रियात जर केली तर कटवर्मचा अटॅक आपण तिथं रोखू शकतो। तर मग आता ही जर कीड आहे तर याच्यासोबतच अजून जमिनीमध्ये हुमणी असेल किंवा उधळी आहे आणि कटवर्म, या तीनसाठी मग आपण बीज प्रक्रियेमध्ये रिहाशचा वापर केला तर आपल्याला तिथे कटवर्मपासून किंवा हुमणीपासून संरक्षण मिळू शकतं। मग आता हे सगळे बीज प्रक्रिया जे आहे तर याचा क्रम कसा असावा किंवा कोणत्या पद्धतीनं बीज प्रक्रिया करावी, याला आपण FIR ट्रीटमेंट म्हणतो, फंजिसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम किंवा जीवाणू, कुठली सगळ्यात शेवटी जीवाणू लावायचे। तुम्हाला 2-3 पद्धतीची जर बीज प्रक्रिया करायची असेल तर रासायनिक बुरशीनाशक सगळ्यात आधी। आता रासायनिक बुरशीनाशकामध्ये कोणतं घ्यायचं, आपल्याला आपण पिक्सल घ्या, पिक्सलमध्ये काय घटक आहे, थायफेनॉट मिथाईल, पिक्सल किंवा रोको दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता, पिक्सल तुम्हाला स्वस्त मिळेल आणि गुणवत्तेची मी खात्री देतो। पिक्सल 3-5 ग्रॅम प्रति किलो ते लावून घ्या, कोरडी बीज प्रक्रिया त्याला करून घ्या। जर रासायनिक बुरशीनाशक बीज प्रक्रिया करायची असेल तर पिक्सल 3-5 ग्रॅम प्रति किलो लावून घ्या। ज्या ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे किंवा ज्या ठिकाणी कटवर्म, त्यातल्या त्यात मी या शेतकऱ्यांना आग्रहानं सांगेल, बुलढाणा जिल्हा घाटाखालचा भाग, अकोला जिल्ह्यातला अकोट तेल्हारा हिवरखेड वगैरे हा भाग आहे, तुमचं अमरावती जिल्ह्यातला दर्यापूर भातुकली आजनगाव परतवाडा, त्यानंतर इकडे वरुड मोर्शी
चांदूर रेल्वे हा भाग आहे, यांनी तर हे रिहांशची बीज प्रक्रिया नक्कीच करायची, कारण इथं कटवर्मचा दरवर्षीच प्रादुर्भाव आपल्याला आढळतोय। तर ज्यांना या किडींचं नियंत्रण करायचं त्यांनी 5 मिली प्रति किलो रिहांश 5 मिली प्रति किलो, 5 मिली पाणी, 1 किलोला 5 मिली पाणी आणि 5 मिली रिहांश हे घ्यायचं। आधी रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली, नंतर ते शिंपडा त्याच्यावर आणि त्याला चोळून घ्या हलकसं, दोन झाले। आणि नंतर तुम्हाला जर बीज प्रक्रिया करायची असेल तर तुम्ही तिथे एक तर ट्रायकोडर्माची करू शकता। ट्रायकोडर्मा आपल्याला जर बूस्टर बियाणं मिळालं, बूस्टरचं आपण जॅकी बूस्टर विजय आणि बूस्टर दिग्विजय या 3 जाती आपण देणार आहोत, तर त्या बॅगमध्येच आम्ही ट्रायकोडर्मा टाकला आहे, फ्रेश आणि चांगल्या गुणवत्तेचा ट्रायकोडर्मा। मागच्या वर्षीसुद्धा दिला होता, मागच्या वर्षी 10 किलोच्या बॅगमध्ये 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा दिला होता, पण यावर्षी 50 ग्रॅमच्या ऐवजी 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा दिला, कारण मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी बूस्टर बियाणं पेरलं, ज्यांनी ट्रायकोडर्मा तो लावला, त्यांना खूप चांगला फायदा झाला। तर यावर्षीसुद्धा आपण मग त्या 5च्याऐवजी 10 ग्रॅम दिलं, कोरडी बीज प्रक्रिया करून तुम्ही ते पेरणी करू शकता। तर शेवटची बीज प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला ट्रायकोडर्माची करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला ट्रायकोडर्माची नाही करायची, रायझोबियम करायची ती करू शकता, किंवा PSB करायची ती करू शकता। या पद्धतीनं क्रमशीर फक्त एकच करायची आहे तर मग ट्रायकोडर्मा जर करायचं आहे तर तुम्हाला आपल्या बूस्टरच्या बियाण्यासोबत तर ट्रायकोडर्मा आहेच, किंवा ज्यांना घरचं बियाणं पेरायचं किंवा दुसऱ्या कंपनीचं बियाणं पेरायचं आहे तर मग बूस्टरचा ट्रायकोडर्मा ट्रायको बूस्ट विकत घ्या, तो लावू शकता। किंवा मर रोग तुमच्या शेतात येतच नाही पण कटवर्म आहे तर मग तुम्ही तिथं फक्त रिहांशच लावू शकता 5 मिली, किंवा तुम्हाला ट्रायकोडर्मा नाही लावायचा तर पिक्सल लावा। या पद्धतीनं पेरणीच्या आदल्या दिवशी किंवा पेरणीच्या दिवशी सकाळी लवकर बीज प्रक्रिया करून नंतर आपण ती पेरणी करू शकता। बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, नंतर पश्चाताप करून नुकसान करून खर्च वाढवल्यापेक्षा आधी कमी खर्चामध्ये आणि नुकसान न होता बीज प्रक्रियेचा आपल्याला फायदा होतो। तर बीज प्रक्रिया सगळ्यांनी करा। त्यानंतर खत व्यवस्थापन, हरभऱ्याला खत कोणतं द्यायचं, तर हरभऱ्याच्या मुळावर सुद्धा गाठी आहे, म्हणजे त्याला लागणारं नत्र ते स्वतः तयार करते, हवेतलं नत्र ओढून घेते आणि पिकाला देते, जमिनीत सुद्धा सोडून देते काही, मग त्याला नत्रयुक्त खताची, जास्त नत्र असलेल्या खताची गरज नाही, किंवा नंतर सुद्धा युरिया द्यायची गरज नाही। बरेच शेतकरी युरिया टाकतात, सोयाबीनला युरिया टाकतील, हरभऱ्याला युरिया टाकतील, या पिकांना युरियाची म्हणजे नत्राची गरज नाही आहे। मग याला खत कोणतं द्यायचं, ज्या खतामध्ये स्फुरत जास्त आहे असं खत तुम्ही याला द्या। याच्यामध्ये सुद्धा आपण आपल्या जमिनीनुसार खताची निवड करा, आपली जमीन कशी आहे, जर आपली जमीन खूप सुपीक असेल, हरभऱ्याची वाढ खूप चांगली होते, किंवा काही ठिकाणी सोयाबीनवर हरभरा, हरभऱ्यावर सोयाबीन, सोयाबीनवर हरभरा असं सगळं चक्र चालू आहे, म्हणजे दोन्हीसुद्धा पिकांच्या मुळांवर गाठी आहे, त्यामुळं नत्राचं प्रमाण त्या जमिनीत खूप आहे, तिथं एक्सेस ग्रोथ, मी यावर्षी सोयाबीनमध्ये सुद्धा सांगितलं होतं, ज्या ठिकाणी 5-7 वर्षापासून किंवा जास्त वर्षापासून सोयाबीन हरभरा चालू आहे, तिथं नत्राचं प्रमाण जमिनीत जास्त आहे, त्यामुळं तिथं कोणतंच नत्र देऊ नका, तिथं फक्त सिंगल सुपर फॉस्फेट द्या। तर अशा जमिनींमध्ये तुम्ही फक्त एकरी 3 बॅग सुपर फॉस्फेट दिलं तरी योग्य आहे, तेही तुम्ही जमिनीची मशागत करतानाही फेकू शकता। एकरी 2 ते 3 बॅग सुपर फॉस्फेट, एकरी 10 किलो 5 ते 10 किलो रायझर, आणि जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तरी सोबतही तुम्ही 2 किलो ट्रायकोडर्मा जर टाकला, या खतासोबत मिक्स करून टाकलं तरी काही अडचण नाही। तर असं तुम्ही जिथं सुपीक जमीन आहे, जिथं वाढ जास्त होते, किंवा हरभरा सोयाबीन अनेक वर्षापासून घेतलेल्या शेतकऱ्यांनी, इथे आपल्याला फक्त सुपर फॉस्फेट वापरायचं आहे, एकरी 2 ते 3 बॅग। जिथं मध्यम वाढ होते किंवा जमिनीची सुपीकता मध्यम आहे, अशा शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त, जास्त स्फुरद असलेले खतं, मग त्यामध्ये सगळ्यात उत्तम आहे DAP 18:46 म्हणजे 46% स्फुरद आहे, किंवा 12:32:16, किंवा 14:35:14, किंवा 10:26:26 हे सुद्धा खत तुम्ही पेरणीसोबत देऊ शकता, एकरी 1 बॅग। नंतर युरिया द्यायची गरज नाही। त्यानंतर जिथे जमिनीची सुपीकता कमी आहे, हरभऱ्याची वाढही कमी होते, अशा ठिकाणी नत्राची कमतरता आहे, तर मग तुम्हाला तिथे 20:20:13 किंवा 24:24:0 किंवा 24:24:08 हे खत तुम्ही तिथं देऊ शकता। आता याच्यामध्ये मी रायझरची शिफारस करेल, खतासोबतच रायझर द्यायची, याचं कारण
की त्यातल्या त्यात कोरडवाहूच्या शेतकऱ्यांसाठी मी थोडासा आग्रह धरेल की तिथे किमान 5-10 किलो तरी रायझरजी, आपलं रायझरजी जे आहे ते द्या. कारण कोरडवाहूच्या शेतकऱ्यांनंतर ओलावा टिकून राहण्यासाठी मुळांची चांगली वाढ होणं गरजेचं असते. तर मुळांची चांगली वाढ व्हावी, अन्नद्रव्याचा उचल चांगला व्हावा, सुरुवातीची नकोप वाढ व्हावी यासाठी एकरी 5-10 किलो आपण या खतासोबत रायझरजी जे आहे ते आपण देऊ शकतो. तर या पद्धतीनं खत व्यवस्थापन करा. नंतर युरिया देण्याची कुठल्याही या हरभऱ्याला गरज नाही. फारच नात्राची कमतरता असेल तर पेरणीनंतर 30 दिवसानंतर 15-20 किलो फारपर्यंत युरिया देऊ शकता. बरेच शेतकरी युरिया देऊन हरभऱ्याला माजवतात, खूप जास्त वाढतो आणि त्याला घाटे लागत नाही किंवा घाटे पत्ते लागतात आणि उत्पादन घटतं. आता जातीबद्दल पाहूया आपण. हरभऱ्याच्या ज्या सुधारित जाती आहेत, ज्या नोटिफाईड सीड ज्याला म्हणतो आपण, विद्यापीठ शिफारसित जाती आणि एकरी बियाण्याचं प्रमाण, तर बघा तशा अनेक जाती मी तुम्हाला सांगतोय. जवळपास 7 जातीबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर त्यातलं पहिली जात किंवा मी असं म्हणेल की बहुतांशी शेतकऱ्यांची आवडती आणि माझीसुद्धा आवडती जात की जिचा मी मागच्या अनेक वर्षापासून जिला प्रमोट करतो, मी स्वतः सांगतो की नाही मी स्वतःच्या घरी जरी लावायचं असेल तर जॅकी 9218 जी जात आहे ही माझ्या आवडीची आणि अनेक शेतकऱ्यांची आवडीची जात आहे. आपण बूस्टर जॅकी नावानंसुद्धा आपण याचं जॅकीचं बियाणं देणार आहे. किंवा इतर चांगल्या कंपनीचं असेल किंवा आपल्या घरचं बियाणं चांगलं असेल, मी तुम्हाला असं म्हणणार नाही की नाही बूस्टरचंच बियाणं घ्या असं मी आग्रह करणार नाही. फक्त बियाणं घेताना आपल्याला अनुवंशिक शुद्धता महत्त्वाची आहे, जिनेटिक प्युरिटी. आणि तुम्ही आपल्यापैकी असंख्य हजारो शेतकऱ्यांनी अनुभव घेतला असेल, आपण जे सोयाबीन देतोय किंवा मागच्या वर्षी जे आपण हरभरा दिला होता, 2-3 वर्षापासून हरभरा आणि सोयाबीन जे देतोय त्या जिनेटिक प्युरिटी जी असते, अनुवंशिक शुद्धता ही आपण खूप चांगली राखण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा जिनेटिक प्युरिटी चांगली असते तेव्हा उत्पादन क्षमतासुद्धा त्यामध्ये चांगली येते. त्यामुळं आम्ही तुम्हाला ही खात्री देऊ शकतो की बूस्टरचं बियाणं उगवण शक्ती चांगली राहील आणि जिनेटिक प्युरिटी चांगली राहील. मग तुम्हाला जर ते मिळालं तर ते घ्या, नाही तर मग तुम्ही, मी असा आग्रह करणार नाही बूस्टरचंच घ्या म्हणून. तुमचं घरचं बियाणं असेल चांगलं, त्याला भुंगा लागलेला असेल, अनुवंशिक शुद्धता चांगली असेल तर मग तुम्ही घरचं पेरू शकता किंवा चांगली कंपनीचं बियाणं तुम्ही तिथं वापरू शकता. जात आहे जॅकी 9218, हिचा कालावधी आहे 105-110 दिवस. उत्पादन क्षमता याची जी आहे, कोरडवाहूमध्ये हेक्टरी 15-17 क्विंटल आहे, बागायतीमध्ये 19-22 क्विंटल हेक्टरी आहे. टपोरे आणि फिकट करड्या रंगाचे दाणे आहेत, जिरायती व बागायतीस योग्य आहे. 100 दाण्याचं वजन याचं जे आहे हे 22-26 ग्रॅम आहे. हे म्हणजे मध्यम आकाराचं दाणा असलेली जात आहे जॅकी 9218, आपण बूस्टर जॅकी म्हणतो याला. तर ही एक जात आहे माझ्या सगळ्यात जास्त आवडीची म्हणा किंवा मी शिफारस करतो जास्त अशी जात आहे. त्यानंतर बारीक दाण्याची जात आहे, बारीक दाण्याचं वाण जे आहे ते विजय, आपण बूस्टर विजय नावानं देतो. तर विजय, तर याचं आपल्याला कालावधी आहे 90-108 दिवस. म्हणजे जर कोरडू जर केलं तर थोडंसं लवकर येते आणि पाणी जर दिलं तर थोडंसं डिले होतं. जसं आपल्या बूस्टर जॅकेचा कालावधी 105-110 दिवस आहे, तसा बूस्टर विजय हा 90-108 दिवस याचा कालावधी आहे. याची उत्पादन क्षमता कोरडवाहूमध्ये 13-15 क्विंटल आहे आणि बागायतीमध्ये 22-24 क्विंटलपर्यंत याची उत्पादन क्षमता आहे. आता हे थोडं लवकर येणारं वाण आहे कोरडवाहूमध्ये, लवकर कोरडवाहू तसेच वेळेवर व उशिरा बागायती लागवडीस योग्य आहे. आवर्षण प्रतिकारक्षम, मर रोग प्रतिबंधक आणि फिकट करड्या रंगाचे दाणे आहेत. 100 दाण्याचं वजन 15-16 ग्रॅम आहे. बघा जॅकीचं 100 दाण्याचं वजन 22-26 ग्रॅम आहे, पण विजयचं 15-16 ग्रॅम आहे. म्हणजे बारीक ज्याला म्हणतो आपण, तो बारीक चना जो आहे हा आपला बूस्टर विजय बारीकमध्ये येतो. जॅकी हा मध्यम आकाराचा येतो. त्यानंतर तिसरी पसंती किंवा मी तिसरं माझं आवडीचं वाण किंवा बहुतांश ठिकाणी जे लागतं आहे ते आपलं दिग्विजय, मी याला बूस्टर दिग्विजय म्हणेल. याचा कालावधी 100-105 दिवसाचा आहे. याची उत्पादन क्षमता कोरडवाहूमध्ये 18-20 क्विंटल आहे. बघा याचं उत्पादन क्षमतासुद्धा चांगली आहे दिग्विजयची. आणि
बागायती मध्ये 30 ते 35 क्विंटल पर्यंत याची उत्पादन क्षमता आहे दिग्विजयची। आता याचा विद्यापीठाने जे वैशिष्ट्य सांगितलं आहे हे विजय व विशाल वानापेक्षा सरस वान असं म्हणतात ते। आकर्षक मध्यम टपोरे दाने बागायती वेळेवर व उशिरा पेरणीसाठी योग्य वान आहे आणि मर रोगास हे थोडं प्रतिकारक आहे। हे झालं दिग्विजय। आपण या तीन जाती किंवा म्हणजे ह्या नोटिफाइड सीड आहे, अनेक कंपन्यांकडे पण आहे, पण आपण जे देऊ ते बूस्टर जॅकी नावानं किंवा बूस्टर विजय नावानं किंवा बूस्टर दिग्विजय नावानं। त्यानंतर फुले विक्रम हे बूस्टर विक्रम नावानं सुद्धा आपण जे देतोय, तर याचा कालावधी आहे 100 ते 110 दिवस। याचं उत्पादन क्षमता कोरोडोमध्ये 16 ते 17 आणि बागायतीमध्ये 21 ते 22 सांगितलेली आहे। उंच वाढणारा वाण आहे फुले विक्रम जो आहे हा उंच वाढणारा वाण आहे, अधिक उत्पादन देणारा आहे, युजेरिया मर रोग या थोडा सहनशील आहे आणि यंत्राद्वारे कापणीस उपयुक्त आहे। यंत्र मेकॅनिकल हार्वेस्टिंग म्हणजे तुम्ही मशीन जे हार्वेस्टर आहे त्या हार्वेस्टरनं कट करू शकता याला, कारण याचं आपल्याला जे घाटे लागतात उंच वाढतं त्यामुळं घाटे खाली लागत नाही वरती लागतात। पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 फुटापेक्षा कमी, 2 ओळीतलं अंतर नको, 2 फूट ठेवा, 2.5 फूट ठेवा चालेल, 2 फुटापेक्षा कमी नको। आता त्यानंतर अजून एक जात आहे राजविजय 202 आणि राजविजय 203। या दोन्ही जाती 100 ते 105 दिवसात येणार आहे, 20 ते 22 क्विंटल उत्पादन क्षमता याची बागायतीमध्ये आहे। लवकर येणारं आहे, लवकर आणि उशिरा सुद्धा येत आहे। मर रोग आणि रूट रॉट याला हे प्रतिकारक आहे, मुळकूज आणि कॉलर रॉट याला सुद्धा प्रतिकारक आहे। पण या दोन जाती जे आहे राजविजय 202 आणि 203 याचा माझा अनुभव म्हणजे कन्सिस्टन्सी जी असते दरवर्षी चांगलंच पिकेल अशी याची खात्री मला पटलेली नाही। दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे रंग आहे तो जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचा असेल तर याचा रंग लवकर उडून जातो आणि भावामध्ये मग आपल्याला तिथं कॉम्प्रोमाइज करावं लागतं, पण तरीसुद्धा ठीक आहे। या जातीसुद्धा एक आपल्या लिस्टमध्ये ठेवायला हरकत नाही। विशाल जाड दाण्याचं वाण जे हे विशाल आहे, 105 ते 110 दिवसाचा कालावधी आहे। कोरडोमध्ये 14 ते 15, बागायतीमध्ये 30 ते 35 क्विंटल उत्पादन क्षमता आहे। मरोगाला प्रतिकारक्षम आहे, पिवळे टपोरे दाणे अधिक बाजार भाव मिळतो याला आणि थोडं विशाल हे जे मराठवाड्यामध्ये मराठवाडा नाही आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचं थोडंसं बऱ्यापैकी लागवड होते। आता मी जे हे तुम्हाला सांगितलं यातलं बारीक दाण्याचा म्हणजे विजय आहे, मध्यम दाण्या त्याचा सीड रेट एकरी बियाण्याचं प्रमाण हे 20 किलो, विजयचं एकरी बियाण्याचं किलो 20 किलो हे पुरेसं आहे। त्यानंतर जे सांगितलं आहे जॅकी दिग्विजय फुले विक्रम राजविजय 202 आणि राजविजय 203 या जातींचं एकरी बियाण्याचं प्रमाण 30 किलो आणि विशाल याचं साधारणतः 35 किलो प्रति एकर। म्हणजे जसा दाण्याचा आकार वाढला जाईल तसं तुम्हाला दाणा जाड जेवढा दाणा तेवढं एकरी बियाणं जास्त लागते। आता याच्यामध्ये काही शेतकरी 40 किलो एकरी, 50 किलो, 60 किलो, 70 किलोपर्यंत सुद्धा पेरणी करतात। तर याचं मी कारण पाहिलं, शोधलं, असंख्य शेतकऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात की आमच्या इथे मर जास्त येते आणि कटवर्मसुद्धा उगून आल्यानंतर कट करणारे किडेसुद्धा आहेत। तर मी अशा अनेक शेतकऱ्यांचा जे 60-60 किलो एकरी बियाणं वापरत होते त्यांना आम्ही 20 किलोवर आणलं आहे विजेच्या बाबतीत, स्पेशली अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर वगैरे हा जो भाग आहे अशा ठिकाणी। तुम्हाला 4 पट बियाणं तुम्ही का वापरता, त्याच्याऐवजी तुम्ही ट्रायकोडर्मा बियाण्याला लावा, जमिनीत फेका, मशागत करताना द्या, खतासोबत द्या, जैविक बुरशी आपलं रासायनिक बुरशीनाशक वापरा, कटवर्म जर येत असेल तर मग तुम्ही त्याला रिहांची बीज प्रक्रिया करा, हा तुमचा खर्च खूप कमी याच्यात होईल। तुम्ही सीड रेट जर एवढा वाढवला तर जास्त का पेरायचं की अर्ध मरून जाते म्हणून जास्त पेरायचं असं करू नका। जे पेराल ते उगलं पाहिजे आणि जे पेराल ते वाढलं पाहिजे, ते मेलं नाही पाहिजे, याच्यासाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे। तर त्यामुळं जो आपला सीड रेट आहे आणि यातही आपण जे प्रयोग करणार आहे
समजा 2 फुटाचा आहे किंवा 2.5 फुटाचा आहे किंवा 3 फुटाचा आहे, तर तिथं परत एकरी बियाण्याचं प्रमाण कमी लागेल. आता मी हे जे सांगितलं आहे 20 किलो, 30 किलो आणि 35-40 किलोपर्यंत 35 किलो, तर हे आपलं साधारणतः 2 ओळीतलं अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर जर आपण ठेवून पेरणी केली त्यासाठी आहे. आणि जर हे अंतर आपण वाढवलं तर मग बियाण्याचं एकरी बियाण्याचं प्रमाण कमी लागू शकतं. तर या पद्धतीनं हे झालं जातीचे वैशिष्ट्य आणि एकरी बियाण्याचं प्रमाण.